पुढच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपमध्ये जागा वाटप करताना 20 ते 25 पेक्षा जास्त जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षातील विद्यमान आमदारांनी सेना भाजपमध्ये केलेला पक्षप्रवेश, तसंच 2014 विधानसभा निवडणुकीत मिळालेली मतांची टक्केवारी, गेल्या 5 वर्षातील बदलती परिस्थिती, अशा विविध सर्व शक्यता लक्षात घेऊन काही विधानसभा जागांची अदलाबदल केली जाणार आहे. मुंबईमध्ये शिवसेना भाजपमध्ये 4 ते 5 जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये गोरेगाव, नायगाव या 2 प्रमुख जागांची सेना भाजपात अदलाबदल होऊ शकते. विद्यमान आमदारांनी सेना भाजपमध्ये प्रवेश केला असल्यामुळे ऐरोली, उस्मानाबाद, अकोले, सिल्लोड या जागांवर सेना भाजपमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्याबरोबर आहेत. अमित, काय नेमकी माहिती मिळते आहे या जागांच्या अदलाबदलीबाबत? सेना भाजपमध्ये सध्या जागा वाटपाची चर्चा चालू आहे आणि सध्या जो काथ्याकूट चालू आहे तो नेमका याच विषयावर चालू आहे की कुठल्या जागांची अदलाबदल करायची आणि का करायची. यासाठी आता दोन्ही पक्षांकडनं सर्वस्व पणाला लावला जात आहे आणि एक एक मोक्याच्या जागा या कशा स्वतःला मिळतील याकडे खटाटोप दोन्ही पक्षांचा चालू आहे. अर्थात कुठल्या जागांची अदलाबदल करायची हे अजून अंतिम झालं नाहीये. असं असलं तरी जागांच्या अदलाबदल करण्यासंदर्भात चर्चा चालू आहे. तेव्हा बघूया पुढच्या काही तासामध्ये शिवसेना भाजपमधील जागा वाटप ची चर्चा पूर्ण होताना कोणत्या जागांची अदलाबदल करण्यात आली आहे हे स्पष्ट होत आहे. कारण त्या भागातील सगळी राजकीय समीकरण या जागांच्या अदलाबदलीवर अवलंबून आहेत आणि अर्थातच तिकडच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना सुद्धा मोठा फटका अदलाबदली दरम्यान बसू शकतो. त्याच्यामुळे जगभर या जागांची अदलाबदल करताना खूप मोठा ताण आहे आणि त्याच्यामुळे अत्यंत जिकरीचं असं हे जागा वाटप या ठिकाणी झालेलं बघायला मिळत आहे. नक्कीच बदललेल्या जागांचं नेमकं काय सूत्र असू शकतं अमित, आणि विशेषतः मुंबईमध्ये किंवा इतर भागामध्ये कुठल्या कुठल्या जागांबद्दल असा पेच निर्माण होतो आहे? उदाहरणार्थ गोरेगाव ही जागा वर्षानुवर्ष शिवसेना लढत आलेली आहे आणि शिवसेना तिथे विजयी होत आली आहे. असं असताना 2014 निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा भाजपने आश्चर्यकारकरित्या जिंकली होती. तेव्हा अर्थात शिवसेना या जागेवर दावा करू शकतं किंवा भाजप शिवसेनेला ही जागा देताना पहिल्यात मोक्याची जागा या ठिकाणी मागू शकतं. तर मग नायगाव असेल ज्या ठिकाणी कालिदास कोळंबकर हे काँग्रेसकडून आमदार झाले होते त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि वर्षानुवर्ष इथे शिवसेना लढत आलेली आहे. तर अशा अनेक मुंबईसह राज्यातील विविध जागांवर पेच निर्माण झालाय. बघूया भाजप कशा पद्धतीनं हा पेच सोडवत होते. धन्यवाद अमित या सविस्तर माहितीबद्दल. मुंबईमध्ये 4 ते 5 जागा आणि पूर्ण राज्यभरात 25 ते 30 जागा या अदलाबदल होण्याची 20 ते 25 जागांची अदलाबदल होण्याची सध्या माहिती मिळते आहे आणि याबाबत लवकरच आपल्याला स्पष्टपणे माहिती मिळू शकेल.